नमस्कार। इयत्ता 10वी गणित भाग 2 पहिलं प्रकरण समरूपता हे आपलं चालू आहे। मागील व्हिडिओ मध्ये आपण सराव संख्या 1.2 मधील पहिले 3 प्रश्न सोडवले होते। आज आपल्याला त्याच्या पुढचे प्रश्न सोडवायचे आहेत, तर एक एक प्रश्न आपण सोडवायला सुरू करू। प्रश्न क्रमांक 4, चौथा प्रश्न बघा काय आहे। आकृतीत आकृतीत म्हटले, आकृती दिलेली आहे, ही अगोदर समोर ठेवतो। ही आकृती काही कोणांची मापे दिली आहे, दिलीत का बघा। कोण बी दिलाय 60 अंश, कोण पी दिलाय 60 अंश, त्यावरून दाखवा। की तर आम्हाला दाखवायचे काय, ए पी छेद पी बी, कुठे ए पी, ए पी छेद पी बी म्हणजे या दोघांचा रेशियो बरोबर ए क्यू छेद क्यू सी, हे आम्हाला सिद्ध करायचे, हे आपल्याला सिद्ध करायचे। बघा काय करता येईल, हे सिद्ध करायचे आणि ही आकृती आहे, यावरून आम्हाला दाखवता येईल काय दाखवता येईल, कशाचा वापर करता येईल। इथं लक्षात काय येते, थोडंफार थोडंफार हिंट लागली का, कशाचा, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा वापर करावा लागेल। पण प्रमाणाचा मूलभूत प्रमेयाचा वापर करायचा म्हटलं की आम्हाला काय माहिती पाहिजे, ह्या दोघी समांतर आहेत हे माहिती असलं तरच प्रमाणाचा मूलभूत प्रमेय वापर। मग आता ह्या दोघी समांतर आहेत हे आम्हाला दाखवता येईल का, बघा कसा विचार करत गेलोय। मला हे सिद्ध करायचे, हे म्हणजे आमच्या प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचं साध्य असतं, ते करण्यासाठी मला प्रमाणाचा मूलभूत प्रमेयाचा वापर करावा लागेल। पण प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा वापर करण्यासाठी ह्या दोन समांतर असाव्या लागतात, हे नाही का आम्हाला दिलेलं। मग त्या दोन समांतर दाखवता येतील का त्याचा विचार करू, येतील दाखव कशा रे। पी क्यू ही एक रेषाखंड घेतला, बी सी हा दुसरा रेषाखंड घेतला, ह्या दोघांना ह्या ए बी न काय केलंय, छेदिका आहे त्यांची, तेव्हा होणारा हा कोण आणि हा कोण कसले आहेत, संगत कोण। हे संगत कोण कसे आहेत, हा 60 आहे, हा 60 आहे म्हणजे एक रूप आहे, संगत कोण एक रूप आहे म्हणजे या दोन रेषा कशा झाल्या समान। ह्या दोन समांतर असतील तर आम्हाला माहिती आहे ए पी छेद पी बी बरोबर ए क्यू छेद क्यू सी असतो प्रमाणाच्या मूलभूत प्रमेय। समजले, दिशा मिळाली। आता दिशा मिळाली त्या दिशेने लिहायला सुरुवात करा, त्या दिशेने आता लिहायला सुरुवात करा। पहिल्यांदा काय लिहिणार, मग कोण ए पी क्यू दिलाय आपल्याला, दिलाय 7 अंश, आणि कोण ए बी सी हा सुद्धा किती दिलाय 7, ए पी क्यू बरोबर ए बी सी बरोबर 7 अंश हे दिलाय आपल्याला। म्हणून ए पी क्यू आणि ए बी सी माप सारखे आहेत, म्हणून ते दोन कोण कसे आहेत, मग एक रूप आहे, ते दोन कोण कसे आहेत एक रूप। मग ते जर दोन कोण एक रूप असतील तर सेगमेंट पी क्यू आणि म्हणजे रेख पी क्यू आणि रेख बी सी कसे आहेत रे, समांतर आहे, कारण काय, संगत कोण कसोटी, हे दोन समांतर सांगितलंय तुम्हाला मी अगोदर सांगितलं होतं। या दोन रेषांना ए बी न जर छेदिका असेल तर हे संगत कोण एकरूप असतील तर ते रेषा कशा असतात, समांतर, संगत कोण कसोटी। मग हा त्रिकोण ए बी सी मध्ये आता ही पी क्यू बी सी ला समांतर आहे, मग आम्हाला प्रमाणाचे मूलभूत प्रमेय माहिती आहे आपल्याला काय आहे, ते ए पी छेद पी बी बरोबर ए क्यू छेद क्यू सी, कारण प्रमाणाचे मूलभूत प्रमेयावरून। समजलंय, समजलंय का, ठीक आहे, पुढच्या उदाहरणाकडे चला। पाचवा प्रश्न बघा, पाचवा प्रश्न
समलंब चौकोन ए बी सी डी मध्य, समलंब चौकोन दिल अपने ए बी सी डी, बाजू ए बी समांतर बाजू पी क्यू समांतर बाजू डी सी दिल अपने ए पी 15 है, पी डी 12 है, क्यू सी है क्यू सी 14 है, तरी बी क्यू विचार का रे कोणता गुणधर्म वापरता येईल विचार करा। आकृतीमध्ये काय दिसते, हे तीन समांतर आहे, ही त्यांची छेदिका आहे, ही दुसरी छेदिका आहे, बघा लागतो का जरा संदर्भ। कोणता गुणधर्म वापरता येईल, तीन समांतर रेषा आणि त्यांच्या छेदिकेचा गुणधर्म, बरोबर आहे। मग काय तो गुणधर्म कधी असतो, ए बी समांतर पी क्यू समांतर डी सी लिहिले पक्ष म्हणायच्याला, ते पक्ष झाल्यानंतर पुढे काय म्हणणार गुणधर्म लिहायचा। मग म्हणून तीन समांतर रेषा व त्यांच्या छेदिका यांच्या गुणधर्मावरून काय सांगतो गुणधर्म, ए पी छेद पी डी बरोबर बी क्यू छेद क्यू सी लिहिला। म्हणून बऱ्यामध्ये किमती ए पी 15 पी डी 12 15 छेद 12 बरोबर बी क्यू काढायचं आहे क्यू सी 14 भरल्या किमती, तिरकस गुणाकार करा 12 गुणिले बी क्यू बरोबर 15 गुणिले 14 म्हणून बी क्यू बरोबर 15 गुणिले 14 छेद 12 15 आणि 14 यांचा गुणाकार 210 छेद 12 210 आणि 12 यामध्ये सामायिक काय आहे 6 निघते, 6 गुणिले 35 भागिले 6 गुणिले 2 6 6 काय झाले कॅन्सल राहिले 35 छेद 2 भाग तोडा 17.5 बी क्यू बरोबर किती आलं मग 17.5 अडचण नाही ठीक आहे। चला पुढे सहावा प्रश्न बघा, काय सहाव्या प्रश्नात, आकृतीमध्ये दिलेल्या माहितीवरून क्यूपी काढ। आकृती काय दिसते, आकृतीमध्ये त्रिकोण पी एम एन दिसते, अजून काय दिसते एन क्यू हा कोण दुभाजक दिसतो, हे दोन डोळे गोल असतील इथं किंवा या ठिकाणी दोन फुले असतील तर काय समजायचं हा कोण दुभाजक आहे, कारण का या ठिकाणी हे आयडेंटिकल मार्क केलेलं असते इथं म्हणून या ठिकाणी समजायचं ते कोण दुभाजक आहे, एक रूप दाखवले असतात हे दोन भाग। काय माहिती दिली, एम क्यू 14 दिलाय, एम एन 15 दिलाय आणि एम एन पी 40 दिलाय, तर तुम्हाला हा क्यू पी काढायचा। सोडवले आपण प्रश्न पहिल्यामध्ये, आपण काय केलं तर कोण दुभाजकाच्या प्रमेयाचा व्यत्यास करून उदाहरण सोडवले। तिसरा प्रश्नामध्ये आपण काय केले, कोण दुभाजकाचा प्रमेय वापरलेला आहे तोच या ठिकाणी परत सहाव्या प्रश्नात आलेला आहे। सांगा काय लिहिणार सुरुवातीला, सुरुवातीला लिहिणार कोणता किरण हा कोणत्या कोणाचा दुभाजक आहे ते सांगावं लागेल, कोणता हा एन क्यू हा कोण एन एम एन पीचा दुभाजक आहे, लिहिलं इथं त्रिकोण एम एन पी मध्ये किरण एन क्यू हा कोण एम एन पीचा दुभाजक आहे। मग सांगा मग कोण दुभाजकाचा गुणधर्मावरून काय लिहिता येईल, आता कोणते दोन गुणोत्तरे समान दाखवता येतील विचार करा, काय करणार कोणता कोण दुभागला आहे पहा, कोणता कोण दुभागला आहे एन कोण दुभागला आहे ना, हा एन कोण दुभागला आहे, या एन कोणाला समाविष्ट करणाऱ्या बाजू कोणत्या सांगा, कोणत्या बाजू ई एम एन आणि एन पी या दोन बाजू त्यांना समाविष्ट करणार,
त्यांचं गुणोत्तर घ्यावं लागेल. बरोबर आहे? बरोबर. चकोना समोरील बाजू कोणती? एम क्यू. त्याचं या क्यू बिंदूमुळे विभाजन झालंय का? झालंय. एम क्यू आणि क्यू पी त्यांचं गुणोत्तर घ्यावं लागेल. पहिलं काय घेऊ? पहिलं एम एन छेद एन पी घेतलं. एम एन छेद एन पी हे घेतलंय म्हणल्यावर हे काय घ्यावं लागेल? एम क्यू अपॉन क्यू पी घ्यावं लागेल. कोण दुभाजकाचा गुणधर्म? समजलंय का अडचण? नाही. ठीक आहे. यामध्ये किमती भरा मग. आता एम एन किती आहे? 25 आहे. एन पी 40. बरा किमती 25/40 बरोबर. एम क्यू 14 आणि क्यू पी काढायची. तिरकस गुणाकार करा. 25 क्यू पी बरोबर 40 × 14. अडचण काय? काही नाही. चला पुढे. क्यू पी बरोबर हा 25 × आहे, तिकडे जाऊन का होईल? भागिले क्यू पी बरोबर 40 × 14/25. बरोबर आहे? करा आकडेमोडीची. क्यू पी बरोबर भाग तोडला अगोदर 40 आणि 25 मध्ये भाग जातो. काय जातो भाग? 5 × 5 काय? 5 × 5 = 25 आणि 5 × 8 5 × 8 आला. मग काय राहिलं इथं? 14 × 8 = 112 छेद 5. थोडा भाग या ठिकाणी भागाकार करा. दशांश आपण काय रूपांतर करा. 22.4 22.4 झालं. तर हे आपण 6वा प्रश्न सोडवलाय. काय केलंय? कोण दुभाजकाचा गुणधर्माचा वापर केला. पुढचा प्रश्न बघा. 7वा प्रश्न. आकृतीमध्ये जर ए बी समांतर सी डी समांतर एफ ई तर एक्स आणि ए ई यांच्या किमती काढा. हे आकृती दिले. हे समांतर आहेत. ए बी समांतर सी डी समांतर एफ ई हे तिघजण समांतर. हे 8 दिले, हे 12 दिले, हे 4 दिले, एक्स दिले. तर या एक्सची किंमत काढायची. शिवाय ही पूर्ण ए ई ही जी रेषाखंड आहे त्याची लांबी काढायची. बोला, झालं एक अशा प्रकारचा प्रश्न आपला. मला वाटते 4था का 5था प्रश्न काहीतरी झालाय आपला. काय किंमत त्यामध्ये? 3 समांतर रेषा आहेत. हे काय आहे? 3 समांतर रेषा. ही एक छेदिका आहे, ही दुसरी छेदिका आहे. 3 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता होणाऱ्या आंतरछेदांचे गुणोत्तर हे दुसऱ्या छेदिकेने छेदले असता होणाऱ्या आंतरछेदांच्या गुणोत्तरा इतके असते. हा गुणधर्म आहे आपला. नाव काय त्याचं? 3 समांतर रेषा आणि छेदिकेचा गुणधर्म लिहू आपण. काय लिहिणार? पहिल्यांदा ह्यात समांतर आहेत हे दिले आपल्याला. रेख ए बी समांतर रेख सी डी समांतर रेख ई एफ दिलेलं आहे. मग म्हणून 3 समांतर रेषा व त्यांच्या छेदिका यांच्या गुणधर्मावरून काय लिहिणार रे? मग बी डी छेद डी एफ बरोबर ए सी छेद सी बी डी छेद डी एफ बरोबर ए सी छेद सी. बरा यामध्ये किमती. त्यांच्या किमती बरा याच्यामध्ये टाका. काय आहे बी डी बघा. बी डी किती आहे? 8 आहे. 8/4 बरोबर 12/1. 8/4 बरोबर 12/1. तिरकस गुणाकार करा. 8 आणि 1 संख्या गुणाकार. 8x बरोबर 12/4. एक्स बरोबर 12/4 हा गुणिले 8 आहे. तिकडे जाऊन काय होतो? भागिले 8. बरोबर. म्हणून या ठिकाणी उत्तर किती आलं? 6. कसं काय आलं? 4×2 = 8. भाग तोडायचा आहे. 4×1 =
चार, चार दोनी आठ, एक बे सख बारा, आलं म्हणून या ठिकाणी एक्स बरोबर किती आले, सहा आलेलं आहे. ही आम्हाला विचारलंय काय, तर एक्स काढला आणि ए ई काढायचंय. अजून काय करायचंय, ए ई, ए ई ची लांबी काढायची. हा आहे ए ई पूर्ण. ए सी ई हे तीन बिंदू एक रेषी आहे, म्हणल्यावर ए ई ची लांबी काय येईल, मग ए सी अधिक सी, ए ई बरोबर ए सी अधिक सी. कशावरून, ए सी ई हे दरम्यानचा आहे, सी हा बिंदू ए आणि यांच्या, ई यांच्या दरम्यान आहे म्हणून. मग ठेवा किमती, ए ई बरोबर ए सी किती आहे, ए सी बारा, सी म्हणजे एक्स, तो एक्सची किंमत काढली सहा, म्हणून ए ई बरोबर बारा अधिक सहा, म्हणून ए ई बरोबर बारा अधिक सहा अठरा, म्हणून ए ई ची किंमत किती आली, अठरा आली. एक्सची किंमत किती आलती, सहा, त्याला चौकट करा. ए ई ची किंमत किती आली, अठरा, त्याला चौकट करा. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी सातवा प्रश्न सोडवला आणि हा सराव संच 1.2 मधले पहिल्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक 1 ते 3 सोडवले होते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक 4, 5, 6, 7 ही चार उदाहरणं सोडवली. राहिलेली उदाहरणं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवणार आहोत. व्हिडिओंचा पुन्हा पुन्हा बघा, यांचा उदाहरणांचा सराव करा, घरी सोडवा, तुमच्या वहीमध्ये सोडवा, वहीमध्ये स्वतः सोडवा. नाही आलं तर परत या ठिकाणी पहा आणि व्हिडिओंना लाईक करा, व्हिडिओंना इतर विद्यार्थ्यांना शेअर करा आणि स्टँडअप मॅथ्स बाय सुरेश शिंदे या चॅनलला सबस्क्राईब करा.